होती, तर 40 वर्षामध्ये कुठलीच गोष्ट तुम्ही काही करू शकले नाही। परंतु इथं मात्र तुम्हाला सांगतो का, कुठंतरी आपल्याला माहिती आहे का, आपला नाकर्तेपणा झाकवायचा, आपला कुठल्याच प्रकारचा आपल्या हाताने विकास झाला नाही म्हणून नगरपालिकेचं कुठंतरी 5 वर्ष गाजर दाखवायचं आणि त्याच्यावरच मला असं वाटतं का आपली पोळी भाजून घ्यायची, याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट मला असं वाटतं घडण्याचं काम झालं नाही। माहिती म्हणून सांगतो, 95 पासून विधानसभेचा तुमच्या कृपेने आशीर्वादाने मी आमदार होतो आणि आमदार झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या का वाढली, कशामुळे तुम्हाला सांगतो का घरांची संख्या इथं वाढली, केवळ आणि केवळ राज्यामध्ये आपण पाहतो का महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा सत्ता काळामध्ये सरकार होतं सत्ता होते आणि मी अपक्ष आमदार होतो, आमदार असताना मी काही मंत्रिपदाची काही मागणी केली नाही, मी एकच मागणी केली का आमचा ग्रामीण भागातले जे काही जनता आहे त्यांना कायमस्वरूपी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून मुळा धरणाने बुऱ्हाणनगरचं पाणी योजना आपण आणली आणि म्हणून नागरदेवळा असताना दरिवाडी आठमध्ये लोकसंख्या वाढण्याचं काम झालं। नुसती लोकसंख्याच नाही, ज्या जमिनीचे आपण पाहिलं 1 लाख रुपयाचा गुंठ्याची किंमत होती ती 50-50 लाख रुपयाचे गुंठ्याची किंमत सुद्धा वाढण्याचं काम केवळ पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं काम झालं। आणि मग आज आपण पाहतो का घरांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली, राहणाऱ्याची संख्या जर पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये झाली। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन, सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार, टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ